तो म्हणला, हे बघ तूही घोटाळा करशील आणि मलाही भीक मागायला लावशील बरं का, हे बघ तू अडकू नकोस, अहो जाऊ द्या, काय अडकायचं आणि काय नाही, शेवटी तुम्हाला आपल्याला पेन्शन आहे ना, खाऊ आपलं भाजी भाकरी, पण त्याची त्यांनी नड भागू द्या. हा आहे ना इथे प्रत्येक खुर्चीवर हेच आहे, आहे ना, कशाला विचारू, तुमची काय साक्ष काढायची गरज आहे का, मला माहिती आहे ना तुम्ही त्यातलेच आहे, ए टू झेड कोणी सुटलं नाही याच्यातून, आलं का लक्षात? हा मग लक्षात ठेव, आता ममत्व आणि प्रेम सांगतोय, विषय भारीच आहे पण सहज तुमच्या दृष्टांतात सहज तुम्हाला कळेल. पैशावर ममत्व, दागिन्यावर ममत्व, बरोबर आहे ना? मग दागिने काढून दिले, पैसे काढून दिले, का? ते ममत्व प्रेम कमी करतो. आणि फ्लॅट बेड घेतला, मग सुंदर झालं, बरं झालं बाबा, तुझं रांगेला लागलं ना, गेल्यावर काळजी नो. ओ मुलगाही चांगला होता. आता निगेटिव्ह बाजू सांगत नाही आज. हो म्हणजे पॉझिटिव्ह ऐकून काही फरक पडला इथे नको ते असतील तर बरं होईल. मुलगाही चांगला होता. मुलगा म्हणाला, बाबा आई, अहो आपलं काय एवढा संसार लहानच आहे, मीच आहे तुम्हाला, हां तुम्ही इथे राहायचं, इथे राहाय, इथली खोली विकून टाकू, ते पैसे तुमच्याकडे ठेवा आणि माझ्याकडे येऊन राहा, माझ्याकडे येऊन राहा. अगं आई, बायकोची आजची कितीतरी पोळी असली ना तर तूच करून घालावीस. त्या आईच्या डोळ्यावर धार लागली, आईच्या डोळ्यावर धार लागली. जीवनामध्ये असंच वागा की आपल्याला ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांना आपल्याकडे बघून डोळे भरून येतील, असं बघा. भरलेल्या डोळ्यांनी बघू नका, डोळे भरून बघा. ममत्व आणि प्रेम, ममत्व आणि प्रेम, हा प्रेमाचा मार्ग आहे. देवावर ममत्व आहे पण ते प्रेमामुळे तशी वासना नाही आहे, तिथे काम नाही आहे, विकार नाही आहे, प्रभूशी एकरूप होण्याची ओढ आहे. हे तुम्ही समजून घ्या. हे समजत नाहीत म्हणून हे रास क्रीडा माणसं विचित्र तऱ्हेने सांगतात काहीतरी. त्या रासक्रीडेच्या विषयामध्ये शब्द तसे आहेत नाही असं काही नाही. जेव्हा ती गोपी भेटल्या आणि त्यातल्या गोपी एक म्हणाली की प्रभू तुझे चरण आमच्या छातीवर ठेव, सांगणाऱ्याने अत्यंत श्रृंगारक तऱ्हेने सांगू शकतात, तसं नाही आहे. तुझे चरण आमच्या हृदयावर ठेव, एवढं म्हटल्यानंतर तो म्हणाला, अरे तुमच्या हृदयामध्ये अहंकार भरलेला आहे, माझे चरण जर तुमच्या हृदयावर ठेवले तर तो दोष माझ्या चरणात येईल. अरे म्हणे तुझे चरण लागल्यानंतर दगडाची जर अहिल्या झाली, तुझ्या चरणाच्या स्पर्शाने जन्म जन्मांतराचं पाप धुवून जातं. अरे तुझ्या चरणाचा महिमा तुला माहिती नाही का? कालियाच्या डोक्यावर नाचलास तेव्हा त्याचं विष संपलं. मग आमच्या हृदयातलं जे अहंकाराचं विष आहे ते तुझे चरण लागल्याशिवाय ते जायचं नाही, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. समजून या. हा काही काहींनी त्या पद्धतीने सांगतात, ते शब्द सुद्धा निराळे आहेत, म्हणून मी हृदय शब्द वापरला नाही का. प्रभूचे चरण. अजून एक याच्यात कथा आहे, लक्ष्मीला इथे हृदयावर दाखवलेली आहे. वृंदावनामध्ये ती जी आली ती ती म्हणाली, मला तुझ्या हृदयावर राहायचं नाही, तुझ्या चरणाजवळ राहायचंय, म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती. इथे आवर आहे श्री वत्सलांसन, ते म्हणे प्रभू इथे नको आहे, तुझ्या चरणाची दासी कर मला, तुझ्या चरणाजवळ राहू दे. कृष्ण प्रभू म्हणाले, अगर
रुक्मिणी माझ्या चरणाजवळ तर असंख्य गोपी आहेत. ते म्हणले ठीक आहे नको ठेवूस, पण त्या चरणाच्या खर्चा एक रज मला कर, रज मला कर. प्रेमाची आस, प्रेमी जो असतो की नाही त्याची आस जास्ती नसते. ज्याच्यावरती प्रेम करते किंवा ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याचा एक प्रेमाची दृष्टीसुद्धा तृप्त करून जाते. किती जीव तापलेला असला तर बर्फाचं पाणी काही तांब्याभर टाकायची गरज नाही. एक शिंतोळा जरी ओढला तरी, एक शिंतोळा जरी टाकला तरी मन समाधान करून देतं. कशाकरता सांगतोय मी, एक सांगू का शेवटी? मुलं बाळा किती प्रेम देतील न देतील मला माहिती नाही, पण साधू संताकडे, कृष्ण परमात्म्याकडे, पांडुरंगाकडे तुम्हाला नक्की प्रेम मिळेल, नक्की प्रेम मिळेल. आशा घेऊन येऊ नका म्हणजे निराश होणार नाही. मोकळ्या मनाने या, हृदय उघडं ठेवून या. तुमच्या कल्पनेने, तुमच्या विचाराने, तुमच्या अहंकाराने हे दरवाजे बंद करून ठेवू नका. उघडे होऊन या आणि ऐकलेला एक एक शब्द जीवनामध्ये किती उतरतो उतरण्याचा प्रयत्न करा. किती गोड विषय आहे. अरे त्या तिथे ज्ञानी सुद्धा संपून जातो, काल सांगितलं ना तुम्हाला. मग काय झालं? संबंध निर्माण झाला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. का नुसता देव नुसता ब्रह्म नाही, प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगो काय गे. संबंध, संबंध, संबंध निर्माण झाल्याशिवाय जवळीक होत नाही. काय संबंध निर्माण झाल्यानंतर तुम्ही साड्या नेसवता, ओट्या भरता ना का? कोणाच्याही भरता. लग्न कार्य घरात असली की मग तुमच्याकडच्या किती, आमच्याकडच्या किती, आमच्याकडच्या 10 बायका, त्यांच्या 2 बहिणी, बर का, मग आमचे भाऊ, त्यांच्या बायका, आमच्याकडचे किती, मग का येईल त्याच्या ओट्या भरता. मग येतील त्याला नंतर, मग ते चौरंगावर बसायचं, ओट्या भरायच्या. आता तुम्ही आमच्या विणबाई झाल्या, लायकी नसणाऱ्या विणीची सुद्धा त्यावेळेला पाय धुवावे लागतात. हरी 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 पांडुरंगा. आणि तिलाही आयुष्यात चान्स नव्हतो, ती ठुमकून बसती की अशी, तिला पुन्हा चान्स नसतो आयुष्यात. कोण पाय धुत? तोंडामध्ये नको ते भरलेलं आहे, कोण पाय धुत हिचं? पण मग ते अगदी ठमकून बसते चौरंगावर, मग ते स्वस्तिक काढून घेऊन घे. एक आयुष्यात चान्स आहे, घे मिरवून. काय विनोदाचा भाग सोडून द्या, मी काय सांगतोय, संबंध झाला म्हणून पाय धुतले, नाहीतर उभी करण्याच्या सुद्धा लायकीची नाही. मग संबंध झाल्यावर ओट्या भरल्या, मग संबंध झाल्यावर अमकं झालं, मग दिवाळी आली, मग दिवाळी आल्यानंतर डबा गेला चकलीचा, चकलीचा डबा गेला, लाडूचा डबा गेला, बेसन लाडूचा डबा गेला. फोन करून सांगितलं, विणबाई तुम्ही काही करायचा त्रास घेऊ नका, तुम्ही सध्या, मीच तुमचं नामचं करून पाठवते. संबंध, संबंध साध, मुलं मुलीचा संबंध आला तर एवढा नातं जुळतं, पण हे संबंध आल्याशिवाय नाही.
शेजारीन म्हणले काकू आमच्या चकल्या करून दे गाव मला कशाला त्रास देतात, सध्या बाजारात मिळतात ना, आपल्याला करता येत नाही तितक्या चांगल्या, आणून बशीत मांडायच्या मीच केलं म्हणायचं आणि पुस्तकात वाचून सगळं सांगायचं. थोडेसे गहू घ्या, थोडेसे ज्वारी घ्या, जरा भाजा, त्याची भाजणी करा, असं केलं. आमचे सासूबाई चांगल्या करत होत्या. आणताना मात्र उघड्या पिशवीत आणू नये, हां, लपून आणा. आता काय सगळं कोण कशाचं काय करतो हं? मग आता मला सांगा ते साजूक लाडू बिडू काय तुम्हाला सांगू. मग फोन आला खरंच, हो काय सुनते लाडू सुंदर झाले हो, जो येईल तो कौतुक करतोय, हां येईल तो कौतुक करतोय, मी गप्प बसते पण हे सांगतात आमच्या विणीने केलं. अगं तू नाही गप्प बसलीस तर बाई कसली मग तू? तुम्हाला कोणाला बोलत नाही हां, उद्या या अजिबात. पण म्हातारा कसा आपला मोकळा, अहो आमच्या तिकडून काही कळतं का नाही, काय म्हणतील माणसं आपण का? अगं म्हणलं माझ्या हे डोक्यातच येत नाही. बरोबर, यायचंच कळलं का? अरे इथे सुद्धा प्रेमच आहे, लक्षात ठेवा. संबंधाशिवाय जमता जमत तसं एक लक्षात ठेवा, आपल्याला कृष्णचरित्र ऐकायचंय, आपल्याला वारी करायची, आपल्याला भजन करायचे, तो परमार्थ म्हणून नाही तर प्रभूशी कुठेतरी संबंध निर्माण होणं हे महत्वाचं आहे. आणि गोपिकांनी संबंध निर्माण होणं म्हणून सांगितलं की आमचे पाय तुझ्या हृदयावर घे. ही साधी घटना नाही आहे. ओ कोण कोणाचं करतो असं बसताना लागलं तर म्हणतो जरा सरून बसाना, सरून बसा ना. आणि जेव्हा त्या गोपिका विनंती करतायत आणि मग त्यांनी सांगितलं की अरे कृष्णा त्या कालियाच्या मस्तकावर नाचलास त्याचं विष नाहीसं झालं, मग आमच्या हृदयातला जो अहंकार आहे तो नाहीसा होण्याकरता संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. जे वासनेचं बीज आमच्या हृदयातलं आहे ते जळण्याकरता काय लागेल, म्हणून लक्षात ठेवा हा इथला जो कृष्ण आहे तो अलौकिक आहे. आणि त्याच्याबद्दल उद्या पुढे सांगेन. 24 तारखेला एकादशी आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठला 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 पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा.